खांदा कॉलनी मधील सेंट जोसेफ शाळा अनेक प्रकरणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थिनीला डांबून ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे. यादी या शाळेतील वारेमाप फी वाढ, ओपन हाऊसच्या वेळी पेपर विद्यार्थ्यांना न दाखवणं, विद्यार्थ्यांशी गैरवर्तन करणं यामुळे शाळा नेहमीच चर्चेत असते. वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला वर्गात डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पालक वर्गात संताप पसरला आहे. पालकांनी शाळेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मुलीच्या बाबतीमध्ये शाळा असं कसं करू शकते? आणि ती मुलगी जेव्हा एकटी बसलेली होती त्यावेळेला अक्षरशः माझ्या टीचरची बॅग बाजूला होती. तिने हा विचार केला की मी त्या बॅगमधून मोबाईल काढून माझ्या पॅरेंट्सला फोन करून इन्फॉर्म करू की मला टीचरने अशी अशी पनिशमेंट दिलेली आहे. तिने तसं न करता तिने त्या वहीमध्ये लेटर लिहिलं आम्हाला पॅरेंट्सला की मला असं एकटक बसवलेलं आहे क्लासमध्ये. मी 2-3 दिवस झाले क्लासरूममध्ये बाहेर मागे बसते आणि मला एकटं बसवलेलं आहे. कायद्याचा इथे कुठेतरी भंग झाल्याचं मला प्रथमदर्शी निदर्शनास आले. शिक्षिकेने सांगितलं आहे की माझ्याकडून अनावधानाने झालं आणि मी काही कुठल्या उद्देशाने तिला वर्गात थांबायला सांगितलं नाही. परंतु विद्यार्थिनी आपल्याला असं सांगते की तिचं नाव घेऊन तिला येऊ नको आमच्याबरोबर असं सांगते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.